नमस्कार मित्रांनो मराठी सिनेसृष्टी गाजवणारे आणि स्वतःच्या सुपरहिट कॉमेडीने प्रेक्षकांना खळकवून हसवणारे कॉमिक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी चार नामांकने मिळालेले लक्ष्मीकांत बेरडे म्हणजेच मराठी प्रेक्षकांचा लाडका लक्ष्या यांच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये सात कमी माहीत असलेल्या गोष्टींचा आढावा घेणार आहोत त्या व्हिडिओचं नाव आहे सेवन लेस नोन फॅक्ट्स अबाऊट लक्ष्मीकांत बेर्डे फॅक्ट नंबर एक लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात मराठी साहित्य संघ या निर्मिती कंपनीत कर्मचारी म्हणून केली आणि येथे तेच काही मराठी रंगभूमीवरील नाटकांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीमध्ये तुर्तुर या सुपरहिट मराठी नाटकातून त्यांनी पहिल्यांदा यशाची चव चाकली फॅक्ट नंबर दोन लेख चाली सासरला या बहुचर्चित मराठी चित्रपटातून या अभिनेत्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर बेर्डे यांनी सुपरहिट कॉमेडी चित्रपटांसह मराठी चित्रपटसृष्टीत अक्षरशः धुमाकूळ घातला फॅक नंबर तीन लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रामुख्याने दिग्दर्शक अभिनेता महेश यांच्या यांच्यासोबत किंवा अभिनेता अशोक सराफ यांच्यासोबत काम केले आहे शिवाय लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेता अशोक सराफ यांची जोडी मराठी चित्रपट सृष्टीत सर्वात यशस्वी लीड ऍक्टर जोडी म्हणून ओळखली जाते त्यांनी एकत्र दिलेले सुपरहिट uh, चित्रपट लक्षात घेता लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अशोक सराब यांच्यासोबत पन्नासहून अधिक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे फॅक्ट नंबर चार लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रेक्षकांमधली त्यांची हास्यपूर्ण प्रतिमा तोडण्याचा प्रयत्न केला आणि एक होता विदूषक या चित्रपटात गंभीर भूमिका साकारली तथापि हा चित्रपट व्यवसाय आणि बेर्डे कॉमेडीकडे परत आले फॅक्ट नंबर पाच त्यांच्या कारकिर्दीत बेर्डे यांनी एकशे पंच्याऐंशीहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि कॉमिक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी चार नामांके त्यांना मिळालेले आहेत शिवाय अभिनेत्याने अभिनय आर्ट्स नावाने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस देखील चालवलेले जे त्यांचा मुलगा अभिनय वेर्डे याच्या नावावर काढले होते फॅक्ट नंबर सहा लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी चित्रपटसृष्टीतील काही अभिनेत्यांपैकी ते एक होते ज्यांचे चाहते मोठ्या प्रमाणावर होते आणि त्यांचे चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी पूर्वी मराठी चित्रपटसृष्टीतील दोन प्रमुख अभिनेत्र्यांशी लग्न झाले होते ते म्हणजे रुही बेर्डे आणि प्रिया अरुण फॅक्ट नंबर सात सोळा डिसेंबर दोन हजार चार रोजी किडनीच्या आजारामुळे या अभिनेत्याचे मुंबई येथे निधन झाले लक्ष्मीकांत बेर्डे यांचा पछाडलेला हा बहुचर्चित चित्रपट अखेरचा ठरला लक्ष्मीकांत बेर्डे हे आपल्याबरोबर जरी आत्ता नसले तरी त्यांच्या सुपरहिट चित्रपटातून ते आत्तासुद्धा आपल्यातच आहेत आत्ताची पिढी ही त्यांच्या सुपरहिट कॉमेडी चित्रपटांची दिवाणी आहे त्यात झपाटलेला अशी बनवबनवी धडकेबाज यातून ते अजूनही आपल्यातच आहेत तोपर्यंत अशी कधी ना ऐकलेली माहिती मराठीत ऐकण्यासाठी मराठी फॅक्ट टी व्ही चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद